जेव्हा पण आपल्या डायफ्रॅगम आणि ॲबडॉमिनल मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन होते तेव्हा आपल्याला उचकी लागते आणि उचकी एक किंवा दोन लागत असेल तर काही समस्या नाही परंतु रेग्युलर येत असले आणि बंदच होत नसतील तर आपल्याला काही अडचणी उद्भवू शकतात त्या कंडिशनला आपण टॅबलेट न घेता घरगुती उपाय करू शकतो जसे आपण त्यावेळी त्यावेळी थंड पाणी पिऊ शकतो किंवा बर्फाचा तुकडा तोंडात ठेवू शकतो आणि पुढे आपण थंड पाणी पिऊ शकतो की ज्यामुळे उचकी लागणे थांबते पण तरी उचकी थांबली नाही तर पूर्ण श्वास आतमध्ये घ्यायचा आणि काही वेळेसाठी नाक किंवा तोंडावाटे श्वास बाहेर सोडायचा नाही की जेणेकरून आपले माइंड डायवर्ट होईल आणि उचकी लागणे बंद होईल तरी उचकी थांबत नसेल तर तोंडामध्ये एक चमचा भरून साखर ठेवा आणि तीच पाच सेकंद वेळेस पाच सेकंदसाठी तशीच राहू द्या आणि त्यानंतर एक ग्लास भरून पाणी डायरेक्ट प्या की जेणेकरून आपली वेगस वेन ॲक्टिव्ह होईल आणि उचकीही लागणे बंद होईल अशा प्रकारे आपण घरगुती उपाय करून उचकी लागणे थांबू शकतो याबाबत अशी छोटीपणा आवश्यक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा